विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी मराठीमध्ये वाचनासाठी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामध्ये साध्या शब्दांपासून ते एक काना दोन मात्रा असणाऱ्या शब्दांपर्यंत आपण वाचन पाहिलेलं आहे. आज आपण अनुस्वार असणारे शब्दांचं वाचन बघणार आहोत. बघा, तुमचे मुलं जर वाचन स्तरामध्ये मागे पडलेले असतील तर तुमच्या मुलांची गती वाढवण्यासाठी किंवा त्यांचा चांगल्या पद्धतीनं वाचन सराव घेण्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओंचा नक्कीच फायदा होईल. ते व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. बघा, आपल्या मुलांना सर्वप्रथम काय करायचं आहे, हे शब्द द्यायचे आहेत आणि हे शब्द देऊन त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला माझा मुलगा शंभू मदत करणार आहे. से हाय बेटा. हाय फ्रेंड्स. तंबू. आंबा. खंडू. बस बरोबर आहे. हा. कंस. हंस आहे बाळा. हंस. शंकर. शंख. पतंग. मंदिर. बरोबर आहे. वास. शांत. शांत. कुंकू. कुपन. कुंपन. कुंपन. केंब. कोंब. बघा, व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर हे शब्द व्यवस्थित दिसत असतील तर तुम्ही काय करायचं आहे, हे शब्द, व्हेरी गुड, हे शब्द तुम्ही वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि मुलांचा हे शब्दांच्या वाचनाचा सराव घ्यायचा आहे. खांदा. खांदा. व्हेरी गुड. खांदा. खिंड. खिंड. व्हेरी गुड. आता हा शब्द वाच. नागपंचमी. व्हेरी गुड. हा शब्द वाच. टिंब. व्हेरी गुड. हा शब्द वाच. चेंडू. व्हेरी गुड. हा शब्द वाच. चांदणी. व्हेरी गुड. बघा, अशा पद्धतीनं रॅन्डमली तुम्ही शब्द विचारून देखील मुलांचा सराव घेऊ शकता. रिंगण. रिंगण. व्हेरी गुड. बेंबी. व्हेरी गुड. हा शब्द वाच. बसरगुंडी. व्हेरी नाईस. हा, मी बोट ठेवलेला बाळा. अंथरून. व्हेरी नाईस. हा शब्द वाच. शंकुंतला. शंकुंतला. शकुंतला. हा शब्द वाच. हनुमंत. व्हेरी नाईस. रंगपंचमी. रंगपंचमी. बघा, एकदम छान पद्धतीनं आपण जर वारंवार मुलांचा सराव घेतला तर अवघडातला अवघड शब्द मुलं छान पद्धतीनं वाचू शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांच्या वाचनासराव वाढवण्यासाठी या व्हिडिओंचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करू शकता.